विनायक राऊत बारसूचा दौरा करणार आहेत, आंदोलकांशी ते बातचीत करणार आहेत, तर उद्धव गटाच्या नेत्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। बारसू आंदोलनावरून उद्धव गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। कोकणातील रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांनाही पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। तर आता विनायक राऊत बारसूचा दौरा करणार आहेत, आंदोलकांशी ते बातचीत करणार आहेत, उद्धव गटाच्या नेत्यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। तर बारसू आंदोलनावरून उद्धव गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलन हे सुरू आहे, ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। आता उद्धव गटाकडूनही आक्रमक भूमिका घेताना उद्धव गट दिसत आहे, त्याचबरोबर विनायक राऊत बारसूचा दौरा करणार आहेत, आंदोलकांशी ते बातचीत करणार आहेत। आतापर्यंत राजकीय नेते समाज माध्यमांवर फक्त आपल्या प्रतिक्रिया आरोप प्रत्यारोपाचं सत्र त्यांचं सुरू होतं। आता अशी माहिती मिळते की विनायक राऊत हे स्वतः बारसूचा दौरा करणार आहेत, आंदोलकांशी ते बातचीत करणार आहेत, उद्धव गटाच्या नेत्यांना प्रशासनाकडून आता नोटीस बजावण्यात आली आहे।